खामगाव तालुक्यातील ढोपरगाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळा अंतर्गत 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी केंद्रांतर्गत शाळास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये पहिल्या दिवशी कबड्डी, खो खो, रनिंग आणि रिले स्पर्धा पार पडल्या, तर दुसऱ्या दिवशी वर्ग 1 ते 5वीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन स्थानिक पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राठोड वखरे, केंद्रप्रमुख सोळंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधाताई भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या क्रीडा स्पर्धेमध्ये वर्ग 1 ते 5ची मुले आणि मुलींचा ढोपरगाव शाळेचा कबड्डी संघ विजयी झाला आहे. विविध क्रीडा प्रकारात सहभागी व उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विजयी संघांना सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सदर सामने यशस्वी करण्यासाठी स्थानिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव. ते स्वीकारण्याची या ठिकाणी क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि जर आपण बालवयातच ह्या जे गुणांना जर जोपासना केली तर आयुष्यात जीवनामध्ये आपण कधी अयशस्वी होऊ शकत नाही. जीवनातलं यश अपयशसुद्धा आपण पचवू शकतो. त्यामुळे खेळाला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे आपण हे खेळ जे खेळताना अत्यंत खिलाडू वृत्तीने खेळावे. हार जीत हे होतच असते. एक संघ हरणार आहे, दुसरा संघ जिंकणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारायच्या आणि एक प्रकारचं आनंददायी वातावरणामध्ये आपल्याला हे सामने पार पाडायचे आहे. पुनश्च या केंद्राचा केंद्रप्रमुख या नात्याने, या परिसराचा एक प्रमुख कुटुंब प्रमुख या नात्याने, केंद्राचं मी सर्वांचं या ठिकाणी जे उपस्थित झाले, ज्या लोकांनी सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्यांचे आभार मानतो.